या सगळ्या परिस्थितीमध्ये आता लोकांचं म्हणजे गेल्यावेळी जे पॅनिक बघायला मिळालं की पटकन आपण बँकेमध्ये पैसे भरून टाकूयात किंवा व्यवहारात तुम्ही म्हणताय की गुन्हा दाखल होऊ शकतो पण व्यवहारात साधारण न स्वीकारण्याकडेच कल असतो कर अर्थात ऑर्डर दाखवली जाते की असं सर्क्युलर आलेलं आहे आणि आम्ही ती स्वीकारली जाणार नाही आमच्याकडे तर या परिस्थितीमध्ये लोकांनी काय करणं अपेक्षित आहे कशा पद्धतीने हे लोक आपल्याकडे जर दोन हजारची नोट असेल जी अर्थातच कमी लोकांकडे जसं तुम्ही म्हणालात जर कुणाकडे असेल तर त्यांनी कशा पद्धतीने ती बँकेकडे जमा करायची आणि कधीपर्यंत ते करू शकतात सर्वप्रथम ज्या लोकांचा प्रामाणिकपणे व्यवसाय आहे प्रामाणिक कुठलेही इलिगल ॲक्टिव्हिटीज नाहीत इलिगल ॲक्टिव्हिटीच्या मार्गाने कमावलेला पैसा नाही त्या टॅक्स पेड अमाऊंट असेल तर त्या लोकांनी कोणत्याही प्रकारे पॅनिक होण्याची गरज नाही घाबरण्याची आवश्यकता नाही ज्या लोकांना पैसा चेंज करून हवा असेल त्या लोकांसाठी तिने तेवीस मेपासून बँकांना सांग सांगितले की तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसमधून एक सगळ्या लोकांना इन्स्ट्रक्शन द्या वीस हजार रुपये एका वेळेला म्हणजे तो पाच वेळा त्या बँकेमध्ये गेला तरी तुम्हाला एकाच दिवसामध्ये एक, एक लाख रुपये तुम्हाला कन्वर्ट करून मिळ मिळतील बँकेत पैसे भरायचे असतील तर मात्र तुम्ही कधीही भरू शकता आजपासून उद्यापासून बावीस तेवीसपासून नाही आज उद्या पण तुम्ही सोमवारी पण पैसे भरू शकता ए टी एममध्ये पण तुम्ही पैसे भरू शकता पैसे किती भरू शकता याला बंधन नाही परंतु या लोकांनी एक सावधगिरी घेतली पाहिजे की कि किती तुम्ही रक्कम भरली तरी तुमचा रिपोर्ट एफ आय यूला बँकांना द्यावा लागतो फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट दिल्लीला आहे त्यामध्ये सस्पेशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट नावाचा रिपोर्ट एस टी आर रिपोर्ट आम्ही त्याला म्हण म्हण म्हणतो एस टी आर आणि सी टी आर कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट ह्या रिपोर्ट तिथं डिक्लेअर होतो आणि एका वेळी तुम्ही दोन लाखाच्या वरती कॅश भरली असेल महिन्याला क्युम्युलेटिव्ह दहा लाख हा रिपोर्ट जनरेट होतो आणि मग मात्र तो रिपोर्ट जो असतो दिल्लीवरून ते सगळ्या एजन्सीना तो पाठवला जातो त्यामध्ये ई डी आहे इन्कम टॅक्स आहे सगळे जे काही फरकारच्या सी बी आय आहे मग त्या रि त्या एजन्सीकडून तुमच्या कालांतराने एन्क्वायरी सुरू होऊ शकते याचा नेमका सोर्स काय त्यामुळं पैसे डिपॉझिट करायला तुमच्याकडं काही आत्ता अडचण नाही परंतु जे प्रामाणिकपणे ज्यांच्याकडं लिगल इन्कम आहे त्यांनी कुठेही प्रकारे पॅनिक होण्याचं कारण नाही ज्यांच्याकडे इलिगल आहे तुम्ही ज्याला ब्लॅक मनी म्हणता हा जर तुम्हाला बँकेत भरला तर तो, तो व्हाईट होईल अशा प्रकारचं जर डोक्यामध्ये कन्सेंट असेल तर ती चुकीची आहे त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स नंतर भरावा लागेल नंतरच तो आपण त्याला व्हाईट मनी म्हणून आपल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणतो तर तो, तो, तो लिगल मनी म्हणून तुम्हाला कन्सिडर केला जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका